एकदम उत्तम एकदम ओके आहे सगळं एकदम बाहेर येणाऱ्या बातम्यांवरती. शिवसेनेचे तोफ संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आणि ठाकरे गटात सगळं ओके आहे असा दावाही केला. पण राऊतांची पाठ फिरताच 12 तासातच शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिलाय. संजय राऊत 14 आणि 15 डिसेंबरला नाशिक शहरात होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या घरी विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहिले. पण संजय राऊत यांनी नाशिक सोडून 12 तास होत नाहीत तोच उद्धव ठाकरे गटातले 12 माजी नगरसेवक हे शिंदे गटात गेले. शिवसेनेची साथ सोडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्याआधी संजय राऊत यांनी नाशिकमधील आपल्या कार्यकर्त्यांबाबत काय दावा केला होता तो ऐका. आणि छत्रपतींचं अपमानाचं समर्थन करणाऱ्यांना परत सत्तेवर सुद्धा येऊ देणार नाही हे सुद्धा सांगतो. सुरुवात नाशिक पासून झाली. आपण उद्धवजींना नाशिकचं आमंत्रण देणार आहोत. भव्य असे विशाल महाराष्ट्राचे देशाचे डोळे दिसतील अशा प्रकारचे विराट रूप आपण या नाशिकचं दाखवू त्याची आपण द्या. या विश्वासासह संजय राऊत मुंबईत परतले खरे. पण तिकडे ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी शिंदे गटाने केली होती. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील काही नेते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का देत गुरुवारी रात्री शिवसेनेचे ठाकरे गटातील 11 माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यात माजी नगरसेवक अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, डी जी सूर्यवंशी, सुदाम भेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पूनम मोगरे, जयश्री खरजूळ, ज्योती खोले या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. येत्या काळात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे डॅमेज कंट्रोल कसं करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमत डिजिटलसाठी किरण नाईक, नाशिक.